पोलादपूर तालुक्याच्या विकासासाठी पुढाकार घेणारी नेते मंडळी हवीत. आमदार प्रवीण दरेकर यांच्या भाषणातून खंत, खेद आणि खदखद व्यक्त. पोलादपूर तालुक्यात गेल्या 40 वर्षापासून झालेली विकास कामे मतांवर डोळा ठेवून केल्यानेच आपण पुढील पिढीचे भवितव्य घडवू शकलेलं नाही. जनतेला काय हवं ते देण्यासोबतच पुढील पिढीला देखील भरीव कार्य करून देण्यासाठी जबाबदारी जिल्हा परिषद सदस्य, आमदार व खासदार म्हणून पार पाडली नाही तर लोकप्रतिनिधी म्हणून घेण्याचा अधिकार नाही. तालुक्यात हव्या असलेल्या कामाची यादी सांगताना कामे करण्याबाबत दाखवलेल्या अनास्थेची चर्चा करण्याची गरज आहे. पोलादपूर तालुक्याच्या विकासासाठी पुढाकार घेणारी नेते मंडळी हवीत. नुसतेच निवडणूक आणि मतांपुरते राजकारण आणि तेवढ्यापुरतेच विकास कामं करण्याची पद्धत बंद करून विकास कामांचा व्यापक दृष्टिकोन घेऊन प्रयत्न करताना आपापले पक्षीय राजकारण देखील मागे पडलं पाहिजे असं मत मांडताना पोलादपूर तालुक्यातील कोतवालचे भूमिपुत्र आमदार प्रवीण दरेकर यांच्या भाषणातून अनेक मुद्द्यांबद्दल खंत, खेद आणि खदखद व्यक्त झाली. त्यामुळे पोलादपूरकरांच्या वैचारिकतेत बदल घडवण्याचं काम आमदार दरेकर यांच्या भाषणात झालं. कोतवाल येथील कालकाई माता क्रीडा व सामाजिक संस्था आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पोलादपूर तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स गणवेश आणि शालेय वस्तूंचं वाटप तसेच गुणवत्ता विद्यार्थ्यांचा सत्कार या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावर आमदार प्रवीण दरेकर बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर युवा सेना शिंदेगट कोकण नेते विकास गोगावले, त्याचबरोबर महाड भारतीय जनता पक्ष तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, पोलादपूर तालुका अध्यक्ष प्रसन्न खांड पालांडे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चंद्रकांत कळंबे, कृष्णकांत दरेकर, किशोर जाधव, सुभाष दरेकर, तहसीलदार कपिल घोरपडे, समाजसेवक अनंत पार्टे, डोंबिवलीचे उद्योजक सुनील पवार व जितेंद्र पाटील, पोलादपूर तालुका क्रीडा क्रिकेट असोसिएशनचे निलेश कोळसकर, उत्तम जाधव, रुपेश सप्पाळ, राजेश कदम, कोतवाल बुद्रुक व खुर्दचे सरपंच रेखाताई दळवी व अविनाश शिंदे, महिला तालुका भारतीय जनता पक्षाध्यक्षा भारती कदम तसेच उद्योजक विठ्ठलराव भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. पसारा वाढवून तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध होऊन काम करण्याची आवश्यकता आहे. कारण आता होताना दिसत नाही. राजकीय कार्यकर्ते आम्ही आमच्या राजकारणापुरते सीमित राहतो. आम्ही सभा मंडप देतो. सभा मंडप दिला की गाव खुश, गावाची मतं मला मिळतील, संपला आमचा विषय. मंदिर गावाला हवं असेल मंदिर बांधलं, मंदिरातले गावातली लोक खुश, संपला आमचा विषय. आम्हाला मतदान मिळालं, आम्ही झेडपी मेंबर झालो, पंचायत समिती सदस्य झालो, आम्ही आमदार खासदार झालो, संपला आमचा विषय. पण आम्ही कधी असा विचार करत नाही कि जर या ठिकाणी एखादा प्रकल्प उभा राहिला, एखादं मोठं मेडिकल कॉलेज उभं राहिलं, एखादं इंजिनिअरिंग कॉलेज उभं राहिलं, एखादं युपीएससी एमपीएससीचं एखादं ट्रेनिंग सेंटर उभं राहिलं, एखाद्या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून सेंटर उभं राहिलं, तर माझ्या तालुक्यातले तरुण, माझ्या तालुक्यातले विद्यार्थी जिथं दिसत आहे त्या कुठे कुठे त्या ठिकाणी जातील, ते माझ्या तालुक्याच्या विकासात योगदान देतील, हा अशा प्रकारचा व्यापक विचार आम्ही कधी करत नाही. आणि म्हणून आमचं सगळं काम राजकारणापुरतं सीमित असत. आणि म्हणून जोपर्यंत आपण राजकारणाच्या बेड्या तोडून मला माझ्या तालुक्याचा विकास करायचा हे व्यापक उद्देशानं बोलून नाही, मनानं आणि कृतीतनं या ठिकाणी एकत्रित येऊ, त्याच वेळेला आपल्या तालुक्याचा विकास होईल हे नम्रपणाने मला या